सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाइन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यामधून सर्व आदरणीय अधिकारी वर्ग त्याचबरोबर उपस्थित असलेले शिक्षक पालक आणि सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी जो क्लास होणार आहे त्यामध्ये या ठिकाणी आदरणीय केंद्र प्रमुख आणि आदर्श केंद्र प्रमुख दौलत येवले साहेब यांचा या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं एक तासाचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. त्यांचा घटक जो आहे तर्कसंगती या विषयावरच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आदरणीय येवले साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं लेक्चर सुरू करावं. मिशन आरंभ 2023 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती वर्गासाठी उपस्थित सर्व अधिकारी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी त्यांचे मार्गदर्शक आणि विशेष करून त्यांच्यासाठी हा बघणं आयोजित केलं आहे असं सर्व विद्यार्थी बालमित्र तुम्हा सर्वांना प्रथमतः नमस्कार सुप्रभात. हा विद्यार्थी बालमित्रांनो आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे आणि मग या भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं असेल तर त्याची तयारी आपली या प्राथमिक शिक्षणापासूनच होणे गरजेचं असतं आणि म्हणून या ठिकाणी आपण हा शिष्यवृत्ती वर्ग आयोजित केला आहे. भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहे या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला जे आपण उच्च शिक्षण घेत आहोत या उच्च शिक्षणासाठी अगदी क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंत आपल्याला कुठल्याही पदावर आपली नियुक्ती व्हायची असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचे आणि याच हेतून या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी केरेकर साहेब त्याचबरोबर जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा वर्ग आयोजित केला आहे. प्रथमतः मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. नियोजनाप्रमाणे माझ्याकडे जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. त्यातला जो घटक आहे तो आहे तर्कसंगती व अनुमान. उपघटक आहे खासी इतर. या उपघटकामध्ये नाम बदल तुलना घटना घड्याळ पदावली योग्य विचार इत्यादी उपघटकांचा यामध्ये समावेश केला आहे. तर या प्रदर्शनातील आपण नाम बदल या उपघटकाविषयी माहिती पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद नमस्कार. हा यामध्ये जे उपघटक दिले आहेत त्या प्रत्येक उपघटकासाठी ज्या महत्वाच्या टिप्स आहेत महत्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सुरुवातीला आपल्या ज्यावेळेस तुलना करायची त्यावेळेस गणिताची त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा लहान व बरोबर या तिघांचा उपयोग जर आपण केला तर तुलना या घटकावर आधारित जे प्रश्न आपल्याला सोडवायला लागणार आहेत ते अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतील. त्याचबरोबर एखाद्या शब्दात केलेला नाम बदल म्हणजे नावातील बदल या शब्दाच्या पुढे भाग दाखवून आपण नोंदवला तर तो सुद्धा प्रश्न आपल्याला सहज सोप्या पद्धतीने सोडवता येईल. त्यानंतर तिसरा जो उपघटक आहे तो आहे घड्याळ. घड्याळात मिनिट काटावर असेल तेव्हा पूर्ण वेळ असते. मिनिट काटा जर 6 वर असेल तेव्हा अर्धी वेळ झालेली असते. त्यानंतर चौथा जो उपघटक आहे तो आहे पदावली. जर आपण पदावलीच्या नियमाचा उपयोग करून या ठिकाणी ठराविक अक्षरे व चिन्ह एकत्र आणून जर किमती भरून घेतल्या तर कोणी प्रश्न आपल्याला अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येईल.
पा सुरुवातीस आपण नाम बदल म्हणजे नावात बदल या उपघटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तर पा एखाद्या व्यक्तीला प्राण्याला पक्षाला झाडा असेल फुलं असतील फळं असतील त्यांचं मूळ नाव आणि त्या मूळ नावात बदल करून त्याला दिलेले दुसरे नाव हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पा प्रश्न क्रमांक एक आहे मोगऱ्याला झेंडू म्हटले झेंडूला गुलाब म्हटले गुलाबाला चाफा म्हटले चाफ्याला कमळ म्हटले आणि कमळाला जास्वंद म्हटले तर फुलांचा राजा कुठली पैकी कोणाचा नावे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्या दिलेल्या टिप्स प्रमाणे आपण सुरुवातीला मूळ नाव आणि त्याला दिलेले दुसरे नाव या प्रत्येक या ठिकाणी हा फुलांचा प्रश्न आहे पहा. तर या फुलांच्या प्रश्नामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या फुलांची माहिती असणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला त्या फुलाचं मूळ नाव आणि त्याला प्रश्नामध्ये दिलेले दुसरे नाव याचे आपण नोंद करून घेणार आहोत. पहा मूळ नाव आणि दिलेले दुसरे नाव शिष्यवृत्ती परीक्षा म्हटलं की यामध्ये सर्वात महत्वाचं हे असतं की हा प्रश्न सर्वांनी सुरुवातीला चांगल्या पद्धतीने वाचला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. प्रश्न सोपा असो की अवघड असतो हे महत्वाचं नाही. तर प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्या ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचना आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे आणि जर त्या सूचना आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं जातं. आता पहा पहिलं वाक्य जे आहे मोगऱ्याचा झेंडू म्हटलं पहा म्हणजे पहिलं फुल आहे मोगरा आणि मोगऱ्याला काय म्हटलंय झेंडू. त्यानंतर दुसरं जे फुल आहे पुढे म्हटलंय मला झेंडू त्याला काय म्हटलंय गुलाब म्हटले पा. त्यानंतर गुलाबाला काय म्हटलंय चाफा. त्यानंतर चाफ्याला कमळ म्हटलंय. आणि कमळ या फुलाला जास्वंद असं म्हटलंय पा. आता या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण त्या प्रश्नामध्ये आपल्याला ती वस्तू दिली असेल किंवा प्राणी दिला असेल पक्षी दिला असेल याचं मूळ नाव आणि त्या मूळ नावाला बरोबरच त्या प्रश्नामध्ये त्या मूळ नावाला दुसरं नाव दिलेलं असतं. तर या ठिकाणी मोगऱ्याला झेंडू म्हटले झेंडूला गुलाब म्हटले गुलाबाला चाफा म्हटले चाफ्याला कमळ म्हटले आणि कमळाला जास्वंद म्हटले पा. आणि पुढे म्हटले तर फुलांचा राजा पुढील पैकी कोणाचा आहे तर फुलांचा राजा मूळ फुलांचा राजा गुलाब आहे. आणि मग आता गुलाबाला काय म्हटले तर या ठिकाणी आपण लिहिले पा मूळ फुलांचा राजा गुलाब आहे आणि गुलाबाला काय म्हटले चाफा. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे पा. या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय की आपण अंगणवाडी बालवाडी पासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी वृक्ष फलं फुलं यांची माहिती आपण अगदी सुरुवातीपासून पाहतोय पा. परंतु यामध्ये समजा आता फुलं आहे तर या फुलांचा राजा कोण राष्ट्रीय फुल कोण त्या फुलांची गुणवैशिष्ट्य आपल्याला माहित पाहिजे. त्याचबरोबर जे प्राणी पक्षी आहेत त्या प्राण्यांच्यामध्ये प्राण्यांचा राजा कोण राष्ट्रीय प्राणी कोण फळं असतील फळांचा राजा कोण फुलं असतील फुलांचा राजा कोण राष्ट्रीय फुल कोण तर ही माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पा. आणि यासाठी आपलं अवांतर वाचन खूप महत्वाचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझ्या विनंती आहे की शिष्यवृत्ती हा फक्त दैनंदिन अध्यापनामध्ये होणारा विषय नाही तर त्यासाठी आपलं आवर्तन वाचन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं.
म्हणून आपण या अवांतर वाटण्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पहा तर अशा प्रकारे या प्रश्नामध्ये मूळ नाव आणि दिलेले दुसरे नाव याची मांडणी केल्यानंतर आपल्याला हे उत्तर काढणं सोपं जातं. पहा आता या प्रश्नामध्ये जर आपल्याला विचारलं की राष्ट्रीय फुल कोणतं आहे, ह्याच प्रश्न पहा या ठिकाणी चुकीने दिलेलं नाही, परंतु आपण मी तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी राष्ट्रीय फुल कोणतं आहे. तर आपलं मूळ मूळ नाव पहा राष्ट्रीय फुल कोणतं आहे, तर आपल्याला हे माहिती पाहिजे राष्ट्रीय फुल आहे कमळ आणि कमळाला काय म्हटले जास्वंद. म्हणून जर आपल्याला प्रश्न असा विचारला की राष्ट्रीय फुल कोणतं आहे, तर राष्ट्रीय फुल आपल्याला आपण तुप्त पहा सुरुवातीला काय असं कमळ हा एक नंबरचा पर्याय असतो पहा आणि मग बाकीचे पर्याय असतात कदाचित आपलं जे उत्तर असेल ते चार नंबरच्या पर्यायला असतं. म्हणून राष्ट्रीय फुल तर कमळ आहे आणि मग त्या कमळला काय म्हटले जास्वंद, म्हणून जास्वंद हे त्याचं उत्तर असतं पहा. तर अशा प्रकारे मूळ नावातून बदल केले आपले जे हे प्रश्न असतात या प्रश्नामध्ये आपल्याला जर आपण अशा पद्धतीने मांडणी केली तर आपलं उत्तर आपल्याला लगेच शोधता येतं आणि कुठलाही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं पहा. आता पुढचा जो प्रश्न आहे जर गुणाकारास बेरीज म्हटले, बेरजेस वजाबाकी म्हटले, वजाबाकीस भागाकार म्हटले आणि भागाकारास गुणाकार म्हटले तर सहा वजा दोन बरोबर किती हे उदाहरण कोणत्या क्रियेने सोडवावे लागेल. आता पहा याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मी फलकावर तुम्हाला मांडणी करून दाखवतो. पहा पहिलं वाक्य आहे गुणाकारास बेरीज म्हणजे मूळ नाव गुणाकार आणि गुणाकाराला काय म्हटले बेरीज. अशा पद्धतीने आपण गुणणार आणि त्याच्यामुळे त्याची बेरीज लाव हे जर व्यवस्थित लिहिलं गेलं तर आपल्याला हे प्रश्न सोडवताना अगदी सहज सोडवता येतात. आता पहा बेरीज काय म्हटले वजा बाकी त्याला जर पुढचं वाक्य आहे वजा बाकीस भागाकार म्हटले बा आणि पुढं आहे भागाकारास काय म्हटले गुणाकार. तर अशा पद्धतीने उदाहरणामध्ये आपल्याला जे लिहिलेली मूळ नाव आहे आणि त्याच उदाहरणामध्ये आपल्याला त्या मूळ नावाच्या समोर त्याचं सूचनाव केलं असतं हे जर आपण चांगलं समजून घेतलं अशा पद्धतीने जर त्याची मांडणी केली तर आपल्याला हा प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतो. आता बघा आपल्याला प्रश्न काय होता शेवटी सहा वजा दोन हे उदाहरण कोणत्या क्रियेने सोडवावे लागेल. आता सहा वजा दोन म्हणजे म्हणजे कोणती क्रिया लिहिली वजा बाकी. मग आता त्या वजाबाकीला काय म्हटले ते आपल्याला पाहावं लागेल. पहा तरी तर गुणाकाराला बेरीज म्हटले, बेरजेला वजाबाकी म्हटले आणि वजाबाकीला काय म्हटले भागाकार. तर हे जे उदाहरण आहे ते आपल्याला भागाकार या क्रियेने सोडवावं लागेल, सॉरी भागाकार या क्रियेने सोडवावं लागेल. पहा तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रत्येक वेळी या प्रश्नाची जर मांडणी आपण व्यवस्थित केली तर हा प्रश्न सोडवता येतो. पहा आता पुढचा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी डिसेंबरला जानेवारी म्हटले, जानेवारीला फेब्रुवारी म्हटले, फेब्रुवारीला ऑगस्ट म्हटले, ऑगस्टला मे म्हटले आणि मेला नोव्हेंबर म्हटले तर आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल. आता सुरुवातीला आपण मूळ नाव आणि त्याचं दिलेलं दुसरं नाव याची मांडणी करून घेऊ. पहा डिसेंबरला काय म्हटले जानेवारी, म्हणून मूळ नाव डिसेंबर आणि त्याला दिलेलं दुसरं नाव जानेवारी. त्यानंतर जानेवारीला काय म्हटलंय जानेवारीला म्हटलं आहे फेब्रुवारी.
त्यानंतर पुढचं वाक्य आहे फेब्रुवारीला काय म्हटलंय ऑगस्ट त्यानंतर ऑगस्टला मे म्हटला आहे आणि मेला नोव्हेंबर म्हटला आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला त्याची मांडणी करून घेणे गरजेचं आहे. या ठिकाणी तिसऱ्या वर्षात जानेवारी म्हटलं आहे, जानेवारीला फेब्रुवारी म्हटलं आहे, फेब्रुवारीला ऑगस्ट म्हटलं आहे, ऑगस्टला मे म्हटले आहे आणि मेला नोव्हेंबर म्हटलं आहे. आता पर्याय क्रमांक शेवटी आपल्याला असं विचार आहे की आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट मध्ये म्हणजे जातो. मग या ठिकाणी आपण ऑगस्टला काय म्हटलंय आपल्याला ते शोधावं लागेल. तर या ठिकाणी ऑगस्टला काय म्हटलंय, 2 ऑगस्ट आहे पण त्याला काय म्हटलंय मे. म्हणून मे हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय सण समारंभ साजरे करत असतो. त्यानंतर आपले थोर नेते असतील, क्रांतिकारक असतात, यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी शाळेमध्ये साजरा करतो. का या जयंती पुण्यतिथी किंवा राष्ट्रीय सण समारंभ हे साजरे होत असताना जर आपण त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर निश्चितपणाने आपल्याला या विश्व स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी, त्याच्यानंतर बाल दिन हे सगळे दिन आपल्या शाळेमध्ये साजरे होतात. आणि हे साजरे होत असताना आपण जर त्यामध्ये चांगल्या प्रकारचा भाग घेतला तर यासाठी आपल्याला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक विनंती करेन की ज्या ज्यावेळी आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे सण समारंभ असतील, राष्ट्रीय सणातील जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे सण साजरे होत असताना आपण त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याचबरोबर यासाठी आपलं अवांतर वाचन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पहा आपल्या ज्या काही बालकथा आहेत त्या कथामधून सुद्धा आपल्याला या थोर नेते राष्ट्रीय सण समारंभ याची माहिती मिळते. पहा आता याच प्रश्नामध्ये आपल्याला एक पीपीटी मध्ये दिलेलं नाही, परंतु याच प्रश्नामध्ये तुम्हाला मी आता दुसरा प्रश्न विचारतो की आपल्याला सुरुवातीला विचारते की आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल. तर स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट मध्ये येईल, परंतु त्याला मे म्हटले म्हणून त्याचं पर्याय केलं होतं दोन्ही उत्तर आहे. आता या प्रश्नामध्ये जर तुम्हाला असं प्रश्न विचारला की आपल्या महिन्याचा प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात येईल, तर प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यामध्ये जातो, जानेवारी मध्ये येतो. परंतु या ठिकाणी जानेवारीला काय म्हटलंय फेब्रुवारी, म्हणून फेब्रुवारी ही त्याचं उत्तर येईल पाहतावेळेस. तर अशा पद्धतीने जर अशा प्रकारची रचना आणि मांडणी आपण केली तर निश्चितपणे आपल्याला हे प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतील. पहा पुढचा जो प्रश्न आहे बगलेला मोर म्हटले, मोराला कोकिळा म्हटले, कोकिळाला गरुड म्हटले आणि गरुडाला पोपट म्हटले तर आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्या प्रश्नामध्ये त्या पक्षाचं मूळ नाव आणि त्याला दिलेलं दुसरं नाव याची मांडणी आपल्याला या पद्धतीने करून घ्यायची. मला पहिला पक्षी पहिलं वाक्य आहे बगलेला मोर म्हटले, म्हणजे पहिला पक्षी आहे बगला, परंतु त्याला दुसरं नाव दिले मोर. दुसरा जो पक्षी आहे मोराला कोकिळा म्हटले का, म्हणजे दुसरं वाक्य काय आहे मोर आणि मोराला काय म्हटले कोकिळा. तर या ठिकाणी आपण ती नोंद करून घेऊ मोर आणि मोराला काय म्हटले कोकिळा. आता तिसरं जे वाक्य आहे कोकिळाला काय म्हटले गरुड म्हटले पा, आणि गरुडाला काय म्हटलंय पोपट.
जरूर लेके असं मूळ नाव आहे, परंतु त्याला संक्रमण जे आहे नाव आहे कोपर. आणि शेवटी म्हटले तर आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता, राष्ट्रीय पक्षी पहिल्यांदा आपल्याला राष्ट्रीय पक्षी कोणता हे माहिती पाहिजे. तर राष्ट्रीय पक्षी आहे आपला मोर. मग या ठिकाणी मोरला काय म्हटले, कोकिळा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कोकिळा आहे. पा तर म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याच अचूक उत्तर आहे. त्यानंतर याच प्रश्न आता या पीपीटी मध्ये दिलेलं नाही, परंतु जर इथे आपल्याला दुसरा प्रश्न घ्यायचा असेल की पक्ष्यांचा राजा कोणाला म्हटले आहे, तर पक्ष्यांचा राजा आपल्याला माहिती पाहिजे. पक्ष्यांचा राजा गरुड आहे. आणि मग या गरुडाला काय म्हटलंय, पोपट. जर प्रश्न असा विचारला की पक्ष्यांचा राजा कोण आहे, खाली पर्याय दिले कोकिळा, पोपट, गरुड, मोर, तर या ठिकाणी पक्ष्यांचा राजा गरुड आहे, पण गरुडाला काय म्हटले, पोपट. म्हणून पोपट हे त्याचं उत्तर येईल. पहा तर अशा पद्धतीने आपल्याला जर आपण हे मांडणी केली आणि मांडणीनंतर आपल्याला कुठलाही प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येते. पहा त्यानंतर आपण पुढचा जो उपक्रम आहे तो आहे गढ्या. या गढ्याला काय आपण जाऊ पहा, तर गढ्यामध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे. आपलं सर्वसामान्यपणे आपण 12 तास गढ्याचा उपयोग करतो. या 12 तास गढ्यामध्ये इंग्रजी 1, 2, 3, 4 असे 12 अंक असतात, किंवा रोमन अंक असतात पहा, 1, 2, 3, 4 असे रोमन अंक असतात. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर गढ्यामध्ये प्रामुख्याने 3 काठी आहेत पहा, तास काठ आहे, मिनिट काठ आहे आणि सेकंड काठ आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 तास म्हणजे 60 मिनिट हे माहिती पाहिजे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद हे माहिती पाहिजे. त्यानंतर 1 दिवस म्हणजे 24 तास हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर 365 किंवा 366 दिवस म्हणजे 1 वर्ष हे सुद्धा आपल्याला या बेसिक गोष्टी या गाड्या माहिती पाहिजे. का तर सुरुवातीला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, 1.5 तास म्हणजे किती मिनिटे. तर आपल्याला हे उदाहरण सोडायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला 1 तास, 1.5 तास म्हणजे किती मिनिटं, तर 1.5 तास म्हणजे 1.5 तास होते पास. तर आपली कदाचित आपली आपण चुकीची कल्पना केली तर 1.5 तास म्हणजे 1 तास 7 मिनिटं झाले 60. आता 1.5 तास म्हणजे का, तर 1.5 तास याचा अर्थ हा 1.5 तास आहे का. परंतु बऱ्याच वेळा आपली चुका अशी होती, आपण 1 तास म्हणजे 60 मिनिटं घडतो आणि पुढचे आपण काही विद्यार्थी 5 मिनिटं धरतील, काही विद्यार्थी 50 मिनिटं धरतील. कारण रुपये पैशामध्ये किंवा घड्याळामध्ये 1.5 म्हणजे 1.5 असं म्हटलं जातं पहा. तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि पुढचा जो अर्धा तास आहे त्याचे झाले 30 मिनिटं. म्हणून एकूण किती मिनिटं झाले, 60 अधिक 30 90 मिनिटं झाले पहा. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चुकीची शक्यता असे असते की जर आपण 1.5 हे दशांश वापर न करता आपल्याला अर्धा पाव पाऊन जर माहित नसेल तर आपली चूक होण्याची शक्यता असते. म्हणून 1.5 तास म्हणजे 1.5 तास आणि या 1.5 तासाचे मिनिटं 1 तासाचे 60 मिनिटं आणि पुढच्या अर्ध्या तासाचे 30 मिनिटं असे एकूण 90 मिनिटं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे हे पहा, या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर गढ्याळ घडले पहा. तर सुरुवातीलाच मी सांगितलं की गढ्याळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 12 अंक असतात. आपलं दैनंदिन जीवनामध्ये आपण या 12 अंकाचे गढ्याळाचाच उपयोग करतो. त्याचबरोबर जर हे अंक नसतील तर काही गढ्याळांच्या मध्ये
एक दोन तीन चार असे रोमन अंक असतात. आणि आता या गटनामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे काटे आहेत ते काटे पण तुम्हाला सांगितले. पहा आता प्रत्यक्ष पहा यामध्ये जो जास्त स्पीडली बोलतोय तो सेकंड काटा आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा जो थोडासा हळू बोलतो तो मीड काटा आहे. आणि अगदी सॉफ्ट बोलतो तो तास काटा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या या गटनेच्या बेसिक गोष्टी माहिती असाव्या. पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे पहा खालील पैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक दिलाय पहा 10:30, पर्याय क्रमांक 2 आहे 11:50, पर्याय क्रमांक 3 आहे 4:75 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9:35. तर मला या ठिकाणी असे सांगायचे पहा ज्यावेळी आपण घड्याळामध्ये वेळ पाहतो त्यावेळी 10:30, 10:40, 10:50, 10:55 ही वेळ आपण सांगू शकतो. परंतु ज्यावेळी घड्याळामध्ये पूर्ण 7 मिनिटं होतात त्यावेळी तास बदलतो. म्हणून या ठिकाणी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती म्हणजे चुकीची वेळ कोणती असा प्रश्न विचारलाय पहा. तर 10:30 ही सुद्धा बरोबर वेळ आहे. 11:50 ही सुद्धा बरोबर वेळ आहे. परंतु 4:75 ही मला चुकीची वेळ आहे. कारण 7 मिनिटं झाल्यानंतर पुढचा तास येत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याच बरोबर उत्तर आहे. पहा आता पुढचा प्रश्न असा आहे एक भोरा एका सेकंदात 8 वेळा गरगर फिरतो तर तो भोवरा 1 मिनिट 10 सेकंदात किती वेळा गरगर फिरेल. मी पुन्हा सांगते पहा तुम्हाला की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं काय असतं तर तो प्रश्न सोपा आहे किंवा अवघड आहे हे महत्वाचं नाही. तर तो प्रश्न आपण बारकाईने वाचून तो समजून घेणे फार महत्वाचं असतं पहा. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सोडायचे बघा. एक सेकंदात 8 वेळा गरगर फिरतो पहा आणि पुढे काय म्हटले तर तो भोवरा 1 मिनिट आणि 10 सेकंद किती वेळा गरगर फिरला असं म्हटले पहा. आपल्याला 10 मिनिटं सॉरी 1 मिनिट आणि 10 सेकंद आता 10 सेकंद दिलेले आहे. आपल्याला शेवटी काय विचारले तो भोवरा 1 मिनिट आणि 10 सेकंदात किती वेळा गरगर फिरेल. तर आपल्याला सुरुवातीला जे मिनिट दिले आहेत त्या मिनिटाचे सेकंद करावे लागले पहा. तर 1 मिनिट म्हणजे किती सेकंद आहे 60 सेकंद आहे पहा. आणि प्लस पुढे आपल्याला 10 सेकंद दिलेलेच आहेत म्हणून ते तसेच म्हणायचे. पहा 1 मिनिटाचे सेकंड झाले 60 त्यानंतर पुढे 10 सेकंद दिलेलेच आहेत. तर या ठिकाणी 60 सेकंद अधिक 10 सेकंद एकूण झाले 70 सेकंद. आणि आता आपल्याला एका मिनिटात जर सॉरी 1 सेकंदात जर तो भोवरा 8 वेळा गरगर फिरला असेल तर 1 मिनिटाने 10 सेकंदात तो भोवरा किती वेळा गरगर फिरेल असा प्रश्न विचारला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आपण सुरुवातीला 1 मिनिटाचे 60 सेकंद प्लस 10 सेकंद दिलेलेच आहेत. म्हणून 60 अधिक 10 बरोबर 70 सेकंद आहे. आणि 1 मिनिटात जर तो 8 वेळा फिरतोय तर आपल्याला 70 सेकंदामध्ये तो किती वेळा फिरेल हे करायचे का म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढायची. ज्यावेळी आपल्याला एकावर अनेकाची किंमत काढावी लागते त्यावेळेस आपण गुणाकार विक्रिया करतो. म्हणून 70 × 8 = 5 0 तासात मांडायचा आणि 8×56 म्हणजे तो भोवरा 1 मिनिट आणि 10 सेकंदामध्ये 560 वेळा गरगर फिरेल. तर अशा प्रकारे घड्याळावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता असतात. प्रश्न
येईल किंवा जे दुसरं येईल अशी कृत येतील हा भाग नाही पाहत. परंतु आपल्याला घड्याळ घालण्याची गरज नाही. यावेळी आपल्याला तासाचे मिनिट मिनिटाचे सेकंद हे करता आले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक नऊ काय म्हटलंय, दोन तास दोन मिनिटे बरोबर 13 सेकंद बरोबर किती सेकंद. तर मी सुरुवातीला सांगितलं पहा की आपल्याला घटनेच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे. एक तास म्हणजे 7 मिनिट, एक मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 24 तास म्हणजे 1 दिवस. अशा पद्धतीने आपण हे माहिती पाहिजे. तर आता या ठिकाणी आपल्याला 2 तास 2 मिनिटे आणि 13 सेकंद याचे एकूण सेकंद विचारले पहा. तर आपल्याला 2 तासाचे सेकंद करावे लागतील, 2 मिनिटाचे सेकंड करावे लागतील आणि पुढे 13 सेकंद दिलेले आहेत. तर सुरुवातीला तासाचे आपल्याला निपटे करावे लागतील. तर 1 तास म्हणजे 7 मिनिटे पहा. मग 2 तास किती मिनिट झाले, आपल्याला गुणाकार करून गुणाकार 7 गुणिले 24 किंवा 1 तासाचे 60 तासांसाठी 24 असंही कोणते गुणाकार केले पहा. 2 तासाचे 24 मिनिट झाले. त्यानंतर आता या 120 मिनिटाचे आपल्याला काय करायचे, सेकंड करायचे पहा. मग 1 मिनिट मध्ये 60 सेकंद आहे. तर 120 गुणिले 60 पहा. आता ज्यावेळी एकच स्थानी झिरो येतो त्यावेळी आपल्याला पूर्ण गुणाकार करण्याची गरज पण येत नाही. या ठिकाणी एकच स्थानी 2 शून्य किंवा वर 1 शून्य आहे आणि खाली 1 शून्य आहे. ते 2 शून्य आपण तसेच मारू आणि सांगितले 12 आणि सर्व अंतर बनायचे. आता नाही 1 1 6 7 तर 120 मिनिटाचे सेकंड झाले 7000 गुणिले. सुरुवातीला आपल्याला ह्या 2 तासाचे सेकंड किती होतात ते काढायचं. तर पुन्हा एकदा सांगतो मी का, की 1 तास म्हणजे 60 मिनिट, तासाचे आपल्याला सुरुवातीला मिनिटे करावं लागतील आणि त्यानंतर मिनिटाचे सेकंड करावे लागतील. 1 तास म्हणजे 60 मिनिट, 2 तास म्हणजे 120 मिनिट आणि 120 मिनिटाचे आपल्याला सेकंड करायचे. तर 120 गुणिले 60 म्हणून या ठिकाणी त्यांचा गुणाकार आला 7200. तर 120 मिनिट मध्ये 7200 सेकंड. आता पुन्हा आपल्याला काय करायचे, जे 13 मिनिटं आहेत सॉरी 2 मिनिटं, तर 2 मिनिटाचे सेकंड करायचे. आता 2 मिनिटाचे सेकंड करत असताना 1 मिनिटाचे 60 सेकंड होतात आणि 2 मिनिटाचे 120 सेकंड होते. म्हणजे पहिल्या 2 तासाचे मिनिट झाले 7200. त्यानंतर 2 तासाचे मिनिट झाले 7200. 2 तास पहिल्या 2 तासाचे सेकंड झाले 7200 आणि 2 मिनिटाचे सेकंड झाले 120 प्लस पुढे काय म्हटले 13 सेकंड. 13 सेकंड दिलेले आहेत का. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तासाचे मिनिट मिनिटाचे सेकंड हे जर आपण केलं तर त्याचं उत्तर आपल्याला अचूकात येईल. आता या ठिकाणी आपण वीज केली तर 13 3 2 आणि 3 2 आणि 3 आणि 7 आणि 7 तर 2 तास 2 मिनिटे व 13 सेकंद याचे एकूण सेकंद किती झाले. तर पर्याय क्रमांक 1 आहे 7233 सेकंद, पर्याय क्रमांक 2 आहे 2133 सेकंद, पर्याय क्रमांक 3 आहे 7333 सेकंद आणि पर्याय क्रमांक 4 आहे 7333 सेकंद. तर याचं अचूक उत्तर आहे आपण काढल्याप्रमाणे 7333 सेकंद. आता पहा 10:30 वाजता
मिनी टाटा कोणत्या अंकावर असेल? सॉरी, सव्वा दहा वाजता मिनी टाटा कोणत्या अंकावर असेल? आता घड्याळामध्ये हे पहा, या घड्याळामध्ये प्रत्येक वेळी सव्वा म्हटलं तर मिनी टाटा हा तीनवर असतो. सव्वा दहा, सव्वा अकरा, सव्वा नऊ, सव्वा पाच, म्हणजे एक तासाच्या पुरता 15 मिनिटाचा वेळ त्याला सव्वा म्हटले फार. म्हणून सव्वा दहा, सव्वा आठ, सव्वा नऊ असं कोणतंही सव्वा म्हटलं की त्यावेळी आपल्याला घड्याळामध्ये मिनिट टाका हा तीनवरचा असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दिलाय पहा 9 वर, पर्याय क्रमांक 2 दिलाय 6 वर, पर्याय क्रमांक 3 दिलाय 3 वर आणि पर्याय क्रमांक 4 दिलाय 5 वर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सव्वा दहा वाजता मिनिट टाका हा 3 वर असेल. आता या ठिकाणी पीपीटी मध्ये प्रश्न दिलेला नाही, परंतु आपण तरी सुद्धा आपल्याला माहिती म्हणून या ठिकाणी आता सव्वा दहा या ठिकाणी दिले पहा, परंतु आपल्याला 10:30 वाजता मिनिट टाका कुठे असेल असा एक प्रश्न येऊ शकतो. तर प्रत्येक वेळी या ठिकाणी जो मिनिट टाका आहे म्हणजे ज्यावेळेस एखादा तास पूर्ण होतो आणि पुढचा अर्धा तास होतो त्यावेळी त्याला आपण जर 2:30 झाले तर त्याला आपण 8 म्हणतो पहा, 1:30 झाले तर त्याला 1.5 म्हणतो. परंतु 1.5 म्हणजे 1:30, 8 म्हणजे 2:30, 3:30 म्हणजे 3:30 असं प्रत्येक वेळी सारे म्हटलं की घड्याळाचा काटा हा 6 वर लागतो पहा, म्हणजे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पावणे, बऱ्याच वेळा आपण 9:15, 8:15, 7:00, 1:00, 4:00 अशा पद्धतीने गाड्यावर आपला वेळ सांगत असतो पहा. तर ही वेळ सांगत असताना 9:15 म्हणजे या ठिकाणी 15 मिनिटं कमी असतात, पूर्ण तास होण्यासाठी 15 मिनिटं कमी असतात. आणि मग हे 15 मिनिटं कमी असतात त्यावेळी प्रत्येक वेळी मिनिट काटा हा 9 वर असतो पहा. म्हणून हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने या घड्याळाचे जे बारीक सारीक गोष्टी आहेत या बारीक सारीक वेळा गोष्टी आपण माहिती करून घेतल्या पाहिजे. आता पुढचा जो उपघटक आहे तो आहे तुलना किंवा घटनाक्रम. पहा प्रश्न क्रमांक 11. सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो, राजेंद्र फक्त हॉकी खेळतो, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो, दीपक फुटबॉल सोडून उर्वरित सर्व खेळ खेळतो, तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? आता पहा जर हे प्रश्न वाचला आणि त्याच वर्णन पाहिलं तर आपण इथं कन्फ्युज होऊ शकतो पहा, आपण गोंधळून जातो. तर यासाठी जर आपण याची जर मांडणी केली होती तर त्या मांडणीनं आपल्याला हे उत्तर अगदी सहज जाता येईल पहा. एका बाजूला आपण सगळे खेळाडू घेऊ पहा, या ठिकाणी फलकावले तुम्ही. पहिला खेळाडू आहे सुयश, सुयश काय खेळतोय क्रिकेट आणि फुटबॉल. त्यानंतर दुसरा जो खेळाडू आहे तो आहे राजेंद्र. सुरेशला फक्त खेळाडूंचे नाव लिहून घ्या. दुसरा खेळाडू आहे राजेंद्र. तिसरा जो खेळाडू आहे तो शैलेश फुटबॉल आणि कबड्डी खेळतो, म्हणजे तिसरा खेळाडू आहे शैलेश. आणि पुढचा जो खेळाडू आहे शैलेश काय खेळतोय फुटबॉल आणि कबड्डी खेळतोय. पुढचा जो खेळाडू आहे तो आहे दीपक. दीपक काय खेळतोय तर दीपक फुटबॉल खेळून फुटबॉल सोडून उर्वरित सर्व खेळ खेळतोय. तर प्रश्न आपल्याला असा विचार की कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? आता आपण एका बाजूला खेळाडू नाव घेऊन घेतले आणि आता दुसऱ्या बाजूला वर त्या खेळा खेळवलेला असतो. तर पहिला खेळ काय आहे क्रिकेट क्रिकेट खेळतोय पहा. तर पहिला खेळ आपण घेऊया या ठिकाणी क्रिकेट.
क्रिकेट आणि तिथे पुढचा खेळ आहे फुटबॉल. त्यानंतर त्यानंतरचा खेळ आहे हॉकी. आणि त्यानंतरचा खेळ आहे आता सुयस क्रिकेट व फुटबॉल खेळतोय, राजेंद्र फक्त हॉकी खेळतोय, सेलेस फुटबॉल व कबड्डी खेळतोय. आता फुटबॉलचं नाव आपण लिहिलं आहे, मग आता कोणता खेळ आहे कबड्डी. सेलेस फुटबॉल व कबड्डी खेळतो, दीपक फुटबॉल सोडून फोरवरील खेळ खेळतो, तर कबड्डी हा खेळ खेळायला कोण. आता प्रत्येक खेळाडू आपल्याला कोणता खेळ खेळतो ते पाहिजे. पहिल्या जे वाक्य आहे ते काय आहे, सुयेश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. तर मग सुयेश यात काही एक नंबर लागला, तू काय खेळतोय क्रिकेट आणि फुटबॉल, म्हणून क्रिकेट खाली पुढे येईल सुयेशच्या पुढे समोर. आणि तू फुटबॉल पण खेळतोय म्हणून फुटबॉल पण पुढे पुणे. नंतर पुढचा खेळाडू आहे राजेंद्र. राजेंद्र काय खेळतोय, राजेंद्र फक्त हॉकी खेळतोय पहा, म्हणून या ठिकाणी राजेंद्रच्या समोर आणि हॉकीच्या खाली आपण या ठिकाणी फुलका लावतो. जे कोण खेळतात त्या ठिकाणी बरोबर फुलका राहील. त्यानंतर शैलेश पुढचा जो खेळाडू आहे शैलेश, शैलेश काय खेळतोय, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतोय पहा. आता शैलेश पाहिजे शैलेश काय खेळतोय फुटबॉल, म्हणून फुटबॉलच्या रांगेमध्ये शैलेशच्या समोर तिथे फुलका राहील पहा. आणि तो काय खेळतोय आणखी कबड्डी पण खेळतोय पहा, तिच्या समोर या ठिकाणी कबड्डी खाली आणि समोर फुलका राहील. त्यानंतर दीपक गेलाय पहा, दीपक फुटबॉल सोडून या ठिकाणी शेवटचा खेळाडू आहे तो दीपक आहे पहा. तो काय करतोय, तो फुटबॉल सोडून म्हणजे फुटबॉल सोडून बाकीचे सर्व खेळ खेळतोय, म्हणजे तो क्रिकेट पण खेळतोय, त्यानंतर हॉकी पण खेळतोय आणि कबड्डी पण खेळतोय पहा. अशा पद्धतीने जर आपण या प्रश्नाची रचना मांडणी अशा पद्धतीने केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर आपण तो सहज सहज सोडवता येईल. आता पहा आपला जो प्रश्न विचारलाय आपण त्या प्रश्नाकडे जाऊ पहा. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण. आता पहा कबड्डी, आता कबड्डी कॉर्नर मध्ये पाहिजे पहा, कबड्डी कॉर्नर मध्ये दोन ठिकाणी बरोबर चिन्ह आले. तर कबड्डी खेळणारा पहिला खेळाडू आहे शैलेश आणि कबड्डी खेळणारा दुसरा खेळाडू आहे दीपक, म्हणून कबड्डी खेळणारा जे खेळाडू आहे तो आहे पर्याय क्रमांक चार दीपक व शैलेश, लक्षात घ्या. आता पीपीटी मध्ये प्रश्न दिलेला नाही, परंतु याच्यावर आपल्याला आणखी पण प्रश्न तयार करते दीपा, की जर प्रश्न असा विचारला की फक्त एकच खेळ खेळणारा खेळाडू कोणता, मग आता जर अशा प्रकारची आपण मांडणी केली अशा प्रकारची रचना केली तर मग आपल्याला कुठलाही प्रश्न विचारणार हे फक्त दिसायला मोठं उदाहरण आहे पहा. परंतु जर आपण अशा पद्धतीने मांडणी केली तर हा प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही अवघड प्रश्न असा तर आपल्याला सहज सहज सोडवता येईल पहा. म्हणून या ठिकाणी प्रश्न मी तुम्हाला विचारला आता की फक्त एकच खेळ खेळणारा खेळाडू कोणता, तर फक्त एकच खेळ खेळणारा खेळाडू कोणता आहे, तर माझ्या सुयशीकडे मला दोन खेळ आहे, दोन बरोबर चिन्ह आहेत म्हणजे दोन खेळ आहे. नंतर राजेंद्र तुम्हाला फक्त एकच खेळ पहा, म्हणजे फक्त राजेंद्र हा खेळाडू असा आहे तो फक्त एकच खेळ खेळतो पहा. आता याच्यामध्ये असाही प्रश्न विचारत येईल की तीन खेळ खेळणारा खेळाडू कोणता. तर मग आता पहा ज्या ठिकाणी आपल्याला ज्याच्या ज्या खेळाडूच्या नावापुढे तीन बरोबर चिन्ह आहेत तो खेळाडू तीन खेळ खेळतोय पहा. तर दीपकच्या पुढे पहा क्रिकेट मध्ये बरोबर चुकून आहे, त्यानंतर हॉकी मध्ये बरोबर चुकून आहे आणि कबड्डी मध्ये सुद्धा बरोबर चुकून आहे पहा. म्हणजे तीन खेळ खेळणारा खेळाडू कोणता आहे दीपक, त्यानंतर दोन खेळ खेळणारे खेळाडू कोणते, तर सुयश क्रिकेट पण खेळतो फुटबॉल खेळतो पहा, त्याच्याकडे दोन बरोबर चिन्ह आहे कोणती त्याच्या उत्तर पहा. म्हणजे जर आपण अशा प्रकारची मांडणी केली एका बाजूला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला समोर त्याच्या खेळणारे खेळ याची मांडणी केली आणि प्रत्येक खेळाडा खेळाडा चिन्ह दिलं तर याचं सुद्धा आपल्याला सहज सहज उत्तर काढता येतं. फक्त उदाहरण दिसायला मोठं असतं परंतु उत्तर आपल्याला अशा पद्धतीने सहज काढता येईल पहा. आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 12
ही अशाच पद्धतीला आपण सोडवणार आहोत. आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि प्रश्नामध्ये ज्या काही सूचना दिल्या त्या सूचना पण तितक्याच महत्वाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 12 असा आहे, मिलिंद व सुधाकर यांना इतिहास हा विषय आवडतो, केतन व सुधाकर यांना भूगोल हा विषय आवडतो, मिलिंद व केतन यांना गणित हा विषय आवडतो, कुणाल मिलिंद यांना विज्ञान विषय आवडतो, तर केवळ एकच विषय आवडतात कोण. आता हा वर्णनात्मक प्रश्न आहे पा. जर प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये आपल्याला खूप असं मोठं उदाहरण दिसते, परंतु जर आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये जशा पद्धतीने मांडणी केली होती तशा पद्धतीने जर मांडणी केली तर आपल्याला तो प्रश्न अगदी सहज त्याचं उत्तर का होईल पा. आता या ठिकाणी काहीतरी या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय होतं, खेळ आणि खेळाडू होते पा. आता या ठिकाणी विद्यार्थी आपण मिलिंद आणि सुधाकर विद्यार्थी पा, आणि त्यांना कोणता विषय आवडतो, इतिहास हा विषय आवडतो पा. तर एका साईडला म्हणजे एका बाजूला आपण मांडणी करताना विद्यार्थ्यांची नाव लिहिणार आहोत, तर पहिला जो विद्यार्थी आहे तो मिलिंद आहे पा. पहिल्या विद्यार्थ्याचं नाव आहे मिलिंद. आता मिलिंद आणि त्याच्या सोबत जो दुसरा विद्यार्थी आहे तो आहे सुधाकर. मिलिंद आणि सुधाकर यानंतर तिसरा जो विद्यार्थी आहे पुढं केतन. केतन आणि सुधाकर, तर सुधाकर आपण केंद्र नाही पाहतो जो विद्यार्थी बोललेला आहे त्या पद्धतीने आपण सुरुवातीला एक खेळाडू नोंदला होता, तो खेळाडू सुद्धा आपण नोंदवणार नाही. तशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याचं एकाच वेळेस या ठिकाणी घ्यायचे, तर मिलिंद हा विद्यार्थी आपण घेतलेला आहे, सुधाकर हा विद्यार्थी आपण घेतला आहे, पुढचा विद्यार्थी आहे केतन सुधाकर, तर सुधाकर घेतलं आहे आपण केतन म्हणून घेतलाय पहा. आता केतन आणि सुधाकर यांना भूगोल आवडते, कुठं आहे मिलिंद व केतन, तर मिलिंदचं पण नाव आलेलं आहे आणि केतनचं पण नाव आलेलं आहे यांना गणित आवडते, आणि कुणाल आणि मिलिंद, तर कुणाल हा विद्यार्थी राहिला पहा, तर कुणाल या विद्यार्थ्याला कुणाल आणि मिलिंद या विद्यार्थ्याला विज्ञान हा विषय आवडतो पहा. तर सुरुवातीला मी सांगितलं त्या पद्धतीने जर एका बाजूला आपण विद्यार्थ्यांची नावं घेतली आणि त्याच्या समोर होत आता आपण त्यांचे आवडलेले विषय घ्यावा, तर मिलिंद व सुधाकर या विद्यार्थ्याला कोणता विषय आवडतोय, तर इतिहास आवडते पहा. म्हणून आपण या ठिकाणी इतिहास हा विषयाचं नाव देणार आहोत. कोणत्या विद्यार्थ्याला कोणता विषय आवडत होती बरोबर तिथे नामांकन करत होती, तर सुरुवातीला यांना इतिहास हा विषय दिला पाहिजे आवडतोय. केतन व सुधाकर यांना भूगोल आवडते म्हणजे भूगोल विषय दिला आहे. त्यानंतर मिलिंद व केतन यांना गणित हा विषय आवडते आणि शेवटी कुणाल व मिलिंद यांना विज्ञान हा विषय आवडते. आधी सुरुवातीला याच्या पुढे जो प्रश्न घेतला होता त्याच पद्धतीचा प्रश्न आहे पहा. एका सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपण एका साईडला खेळाडू घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला खेळणारे खेळ घेतले होते. आता या ठिकाणी आपण विद्यार्थी घेतले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचे आवडणारे विषय घेतले आहेत. आता पहिलं जे वाक्य आहे, मिलिंद व सुधाकर यांना इतिहास हा विषय आवडतो, म्हणजे आपण या ठिकाणी इतिहास विषय आवडणारे विद्यार्थी कोण आहेत ते पाहू पहा. मिलिंद आणि सुधाकर यांना इतिहास हा विषय आवडतो पहा. म्हणून मिलिंद समोर आणि सुधाकरच्या समोर इतिहास विषयाखाली आपल्याला अशी डॉक्टर. त्यानंतर केतन व सुधाकर यांना भूगोल आवडते पहा, तर भूगोल भूगोलाच्या रांगेत जायचे आणि या ठिकाणी सुधाकरला पण भूगोल आवडतो आणि केतनला पण भूगोल आवडते पहा. म्हणून केतन आणि सुधाकर
यांच्या आवडत्याविषयी भूगोल आहे त्यानंतर मिलिंद व केतक मिलिंद व केतक यांना गणित विषय आवडतो का तर मिलिंदच्या समोर आणि गणिताच्या पुढे या रेंगवृत्तीने त्याचबरोबर केतनच्या समोर आणि गणिताच्या खाली या ठिकाणी बरोबर चिन्ह येईल तर अशा पद्धतीने मिलिंद आणि केतन यांना गणित हा विषय आवडतोय म्हणून आपण त्या ठिकाणी जाईल आणि शेवटी म्हणजे पहा पुन्हा मिलिंद यांना विज्ञान हा विषय आवडतोय तर पुन्हा याला विज्ञान आवडते पहा म्हणून पुन्हा समोर आणि विज्ञानाच्या खाली आपण दोन शिकून घेतली त्याचबरोबर मिलिंद याला सुद्धा काय आवडते विज्ञान हा विषय आवडते म्हणून मिलिंदच्या समोर आणि विज्ञानाच्या खाली अशा पद्धतीने जर आपण या पुन्हा करून घेतल्या आणि अशा पद्धतीने जर या प्रश्नाची आपण मांडणी करून घेतली तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरी सुद्धा आपल्याला सहज पार होईल पहा आता शेवटी आपल्याला असं विचारले केवळ एकच विषय आवडणारा विद्यार्थी कोण तर मग आता एकच विषय आवडणारा विद्यार्थी बाबा मिलिंदला काय इतिहास आवडते गणित आवडते आणि विज्ञान आवडते त्यानंतर सुधाकरला इतिहास आवडते भूगोल आवडते का त्यानंतर केतनला भूगोल आवडते आणि गणित आवडते आणि कुणाला फक्त विज्ञान आवडते फार आणि तो प्रश्न आपल्याला विचारला आहे की केवळ एकच विषय आवडणारा विद्यार्थी कोण तर केवळ एकच विषय आवडणारा विद्यार्थी आहे केतन म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे फार आता पीपीटी मध्ये नाही परंतु याच उदाहरणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारता येतील याच्यामध्ये असं पण येऊ शकतो की मिलिंदला कोणकोणते विषय आवडतात आणि मग मिलिंदला इतिहास आवडतोय गणित आवडते विज्ञान आवडते का किंवा कोणत्या विद्यार्थ्याला तीन विषय आवडतात असा कोण प्रश्न येऊ शकतो का तर इतिहास गणित आणि विज्ञान हे तीनही विषय मिलिंदला आवडतात म्हणून तीन विषय आवडणारे विद्यार्थी कोण तर मिलिंद आहे का त्यानंतर दोन विषय आवडणारे विद्यार्थी कोण किंवा जर प्रश्न असं विचारला की इतिहास व भूगोल हे विषय आवडणारा विद्यार्थी कोण आहे तर त्याहीमध्ये पर्याय क्रमांक 1 मिलिंद पर्याय क्रमांक 2 सुधाकर पर्याय क्रमांक 3 केतन आणि पर्याय क्रमांक 4 कुणाल तर आपल्याला प्रश्न असा विचारला समजा की इतिहास आणि भूगोल हा विषय आवडणारे विद्यार्थी कोण तर ते सुधाकर गेले पहा त्यानंतर जर असा प्रश्न विचारला की भूगोल आणि गणित हे विषय आवडणारे विद्यार्थी कोण तर बघा दादा भूगोलाच्या खाली बघा या ठिकाणी सुधाकर आहे त्यानंतर केतन पण आहे पहा नंतर गणितामध्ये सुद्धा या ठिकाणी सुधाकर नाही परंतु केतन आहे मग केतनला भूगोल आणि गणित हे दोन विषय आवडतात तर अशा पद्धतीने केवळ एकच विषय आवडणारा कोण तर केतन पुन्हा नाही पहा म्हणून या ठिकाणी जर असं मांडणी केली आणि या भागामध्ये पुन्हा केल्या तर आपल्याला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येईल पहा आता त्याच्यामध्ये प्रश्न घेतलाय पहा वरील वर्णनावरून भूगोल विषय आवडणारे विद्यार्थी कोण आहे तर आता भूगोलामध्ये पाहिजे भूगोलामध्ये कोण आहे विद्यार्थी सुधाकर आणि केतन मी सांगितलं तुम्हाला की या वर्णनावरून या वर्णनाची जर मांडणी आहे आपण अशा पद्धतीने केली तर आपल्याला कुठलाही प्रश्न अगदी सहज पद्धतीने सोडवता येईल म्हणून भूगोल हा विषय आवडणारे विद्यार्थी कोण आहे तर भूगोलाच्या खाली पाहिजे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी बरोबर जिकून आहे आणि त्याच्या खाली पण बरोबर जिकून आहे सुधाकरच्या पुढे भूगोल आहे आणि केतनच्या पुढे भूगोल आहे म्हणजे भूगोल हा विषय आवडणारे विद्यार्थी सुधाकर आणि केतन म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याच अचूक उत्तर आहे आता या ठिकाणी आपला जो पुढचा जो प्रोपट आहे तो आहे तुलना तुलना करताना आपण
पुन्हा हा घटक पाच असा या ठिकाणी एक मोठ प्रकट सांगणं तुम्हाला सांगायची की एका पंडीपासून आपण 1, 2, 3, 4 एक ते 100 पर्यंत अंक पाहतो. नंतर इयत्ता दुसरीला पण आपण संख्या पाहतो, तिसरीला पाहतो, चौथीला पाहिजे का. तर जशी जशी आपली इयत्ता वाढते तसे तसे आपल्या आपल्या संख्यांचं ज्ञान वाढतो. तर हे संख्यांचं ज्ञान वाढत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. समजा आपल्याला इयत्ता पहिली मध्ये 1 आणि 5 एक बोर्ड दाखवली आणि 5 बोर्ड दाखवली तर त्याच्यामध्ये जास्त जास्त फोटो कोणते आहेत तर आपण सहज विचार सांगतात 5. तर म्हणजे एकापेक्षा 5 हा मोठा आहे, 5 पेक्षा 1 हा लहान आहे. ही संकल्पना आपल्याला यंदा पहिली पहिल्यात आलेली पहा. त्यानंतर आणि तशाच पद्धतीने आपल्याला पेक्षा जास्त पेक्षा कमी या अशा प्रकारची जर आपण माहिती घेतली तर म्हणजे पेक्षा लहान पेक्षा मोठा यासाठी गणितामध्ये अशा प्रकारची चिन्ह आहेत. पेक्षा लहान पेक्षा मोठा आणि बरोबर या चिन्हांचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला निश्चितपणे हे सुद्धा उदाहरणार्थी सहज सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. अजंगलातील प्राण्यांची संख्या अजंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. क जंगलातील प्राण्यांची संख्या अजंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. ड जंगलातील प्राण्यांची संख्या अजंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. तर सर्वात कमी प्राणी संख्या कोणत्या जंगलात आहे. आता पहा हा जर प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये वर्णन केले पहा, परंतु या प्रश्नामध्ये फक्त एकच प्रश्न असतो. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात याच्यामध्ये किमान 2 प्रश्न असतात पहा, म्हणून त्यासाठी आपला थोडा वेळ गेला तरी चालेल. परंतु तो प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने वाचला पाहिजे, चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. आता पहिले जे वाक्य आहे अजंगलातील प्राण्यांची संख्या अजंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा आहे की अजंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे ही अपेक्षा, म्हणजे अशा पद्धतीने आपण वापरून की अजंगलातील संख्या जंगलातील प्राण्यांची संख्या ब जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे अची संख्या कमी आहे आणि बची संख्या जास्त आहे ही मान्य आपल्याला या ठिकाणी करावी. त्यानंतर क जंगलातील प्राण्यांची संख्या ब जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. या ठिकाणी क जास्त आहे तोच कमी आहे. त्यानंतर पुढे म्हटले का ड जंगलातील प्राण्यांची संख्या ड जंगलातील प्राण्यांची संख्या व जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे का, म्हणजे ड जास्त आहे आणि तो कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण जर या प्रश्नाची मांडणी करून घेतली तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला अगदी सहज सोप्या पद्धतीने काढले. पहिला प्रश्न आहे पहिलं वाक्य आहे अजंगलातील प्राण्यांची संख्या ब जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. दुसरा प्रश्न दुसरं वाक्य आहे क जंगलातील प्राण्यांची संख्या ब जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे ड जंगलातील प्राण्यांची संख्या ब जंगलातील प्राण्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आता जर आपण जास्त वाले पाहिजे पहिल्यामध्ये व जास्त आहे व जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे. दुसऱ्यामध्ये क जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे आणि तिसऱ्यामध्ये ड जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे. पुन्हा एकदा पहा पहिल्या प्रश्नामध्ये व जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये क जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ड जंगलातील प्राण्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे एकंदरीत जास्त प्राणी संख्या असणारी जंगल जी आहे ती ब क आणि ड ही आहेत का. तर आपला प्रश्न असा विचारलाय की सर्वात कमी संख्या असणारी जंगलांची संख्या सर्वात कमी प्राणी असलेल्या जंगल कोणती. तर पहा माझा कमी कोणते बघा या ठिकाणी आपण जास्तचा शोध घेतलेला आहे
आणि ड या जिल्ह्यामध्ये प्रवेश जास्त आहे. आता कमी ब गेला, ब गेला आणि ड गेला पा तर किती वेळेला म्हणता ओ. तर या ठिकाणी अ जंगलातील प्रवेशची संख्या सर्वात कमी आहे. जर अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाची व्यवस्थित मांडणी केली आणि जर त्याचा अशी रचना केली तर त्याचा आपल्याला सहज सोप्या पद्धतीने उत्तर काढता येते. या ठिकाणी विशेष करून फरसा वेळ कमी मिळाला. प्रथमतः आमच्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी राणी मॅडम यांनी या ठिकाणी जे नियोजन केले आणि या नियोजनामध्ये आमचे तंत्रज्ञ शिक्षक शंकर सर असतील, त्यानंतर आंबेकर सर असतील, तुरुंग सर असतील, सीता सर असतील, त्याचबरोबर आमचे दोन निष्क्राधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय नरसाय साहेब आहेत, केसकर साहेब आहेत आणि आमचे माझे सहकारी केंद्र प्रमुख आदरणीय करंद सर आहेत. या सर्व टीमने या ठिकाणी या विषय आरंभासाठी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मिशन आरंभ अंतर्गत काल बारावी शिकवताना आम्हाला विशेष आनंद प्राप्त होत आहे. आज आमचे सुलभ म्हणून एकत्र मार्गदर्शक येऊन त्यांचा भाई घेऊन चंद्र ठाकूर यांनी तर्क संगती आव्हान भाषिक इतर अतिशय उदाहरणे दाखले. विद्यार्थी विद्यापीठ वापरून विद्यार्थी आणि पालकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन निश्चितपणे त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदरणीय सुरू केला. आम्हाला एका सरकारने म्हणाले सरांनी घेतलेला पाठ हा शैक्षणिक साहित्य ही उदाहरणे दाखवली अतिशय उत्तम भूमिका हा पाठ झालेला आहे. धन्यवाद.